हेच राजकारण घाण आहे हे काही आपलं अफवा उठवायच्या. माझ्या वेळेस उठवल्या होत्या, भरपूर उठवल्या होत्या. ते काय राजकारणाचा एक भाग आहे, त्याला उत्तर द्यायला आम्ही तयारी आहे, आमची पूर्ण तयारी आहे. आमच्याकडे सुद्धा हत्यार आहेत ना, मला माहिती आहे ना पुढचा पलीकडचा माणूस कसा आहे. मी जर बोलायला लागलो तर मी दिल्ली पाहिलेली आहे, मी जर बोलायला लागलो सगळं घोटाळ होईल सगळ्यांचं. पण मला त्या लेवलला जायचं नाही. आपण विकासावर बोलू, कामावर बोलू, कार्यावर बोलू, आणि पुढं आम्हाला काय विजन घेऊन जायचं आहे आणि कोल्हापूरचा विकास कसा घडवायचा आहे, कोल्हापूरचं नाव हे जगात कसं पोचवता येईल ह्याच्यावर बोलण्यासाठी आमचा अजेंडा असणार आहे. बाकीचं विरोधक काय करायचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि विरोधकातले लोकंसुद्धा काय अफवा उठवत असतील तो त्यांचा प्रश्न आहे, म्हणजे त्यांना कुठल्या लेवलचं राजकारण करायचं त्यांचा प्रश्न आहे. आमचं राजकारण करण्याचा एकच दृष्टिकोन आहे, तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास. तो विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो अजूनही झालेला नाही आहे. हां, तो विकास कसा करता येईल, कोल्हापूरचं नाव खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर ही म्हणजे ओळख आहे, कर्मभूमी म्हणून शाहू महाराजांची या कोल्हापूरची ओळख आहे, हे आपल्याला देशात नाही तर जगाच्या पातळीवर कसं पोचवता येईल हा अँगल आमचा ह्या म्हणजे ह्या आम्ही पुढे इलेक्शनला गेलो तर हा असणार. म्हणजे महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे. मला उलटं म्हणतील पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाही. आणि त्यांचे अभ्यासू आहेत, त्यांचा प्रचंड म्हणजे प्रचंड त्याला आपण काय म्हणतो म्हणजे वाचण्याची एवढी आवड आहे, एवढे अभ्यासू आहेत, ओव्हरऑल पर्सनॅलिटी अनुभव आहे त्यांच्याकडे, तो निश्चित कोल्हापूरच्यासाठी तो ॲडव्हान्टेज राहणार आहे. म्हणजे हे बरं आहे, मोदींचं वय काय, मग ते कसे उभारतात, आम्हालाच लागू सगळं वय असं कुठं काय. म्हणून वय हा फॅक्टर नाही, अनुभव हा फॅक्टर आहे. आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवलं.